स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचनमध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज लाल चवळीची आमटी बनवूया। ही बघा अशी लाल चवळी येते माझी। बघा ही आता ही लाल चवळी आहे। एक वाटी लाल चवळी घेतली आहे। आता ही लाल चवळी आहे ना, ती साधारण मटकी सारखी दिसते बघा, पण ही चवळी आहे आणि ही मटकी आहे। ही बघा मटकी अशी दिसते, थोडी बारीक असते, ही थोडी फुगीर असते। आता ही चवळी ना मी स्वच्छ धुवून, ही बघा अशी चार शिट्या करून कुकरला उकडवून घेतली आहे। चांगली अशी शिजवून घेतली आहे। ही बघा आता आमटी बनवायला घेऊया। 3 टेबलस्पून एवढं तेल घालते। तेल गरम झालं, आता 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत। त्याच्यावर थोडस पाणी घातलंय, ते आता अशी फोडणी द्यायची आणि झाकून घ्यायचं। आता कढीपत्ता घातलाय, तो घालतोय। अशी चांगली लसूण ब्राऊन करून घ्यायची। एक टोमॅटो कापून घेतलाय, तो घालतोय। थोडंसं मीठ घालते टोमॅटोवर, नरम करून घेते। टोमॅटो चांगला नरम करून घेतला आहे बघा। आता हा मालवणी मसाला घेतलाय, तो घालते। मसाला परतू नये म्हणून थोडं पाणी घालूया। आता हे मालवणी वाटण घेतलाय, ते घालते। वाटण चांगलं परतवून घेतलंय। आता ही चवळी शिजून घेतली आहे ना, ती घालूया। आता आपल्याला आमटी बनवायची आहे म्हणून त्याच्यात पाणी घालूया। आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं। मी 5-6 जणांसाठी बनवते आहे। चवीनुसार मीठ घालूया। झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया। त्याला चांगली उकळी आली आहे बघा। आता कोकम घेतली आहे ना, ती घालूया। थोडीशी उग्र चव असते ना चवळीला, कोकम घालायचं, कोथिंबीर घालूया। चांगली 5 मिनिटं ना अशी उकळवून घ्यायची। खोबरं चांगलं शिजायला पाहिजे। आता ही 5 ते 7 मिनिटं चांगली उकळलेली आहे। ही आता लाल चवळीची आमटी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता मी गॅस बंद करते।